नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती कंबाइंड पी वाय क्यू अनालिसिसचं जे 6 एडिशन आहे त्या बुकची आपण सिरीज जी आहे रिव्हिजन सिरीज ती स्टार्ट केलेली आहे। जर तुम्ही लेक्चर बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती 12 लेक्चर अपलोड झालेले आहेत। आपण टोटल 150+ लेक्चरमध्ये 150 लेक्चर होतील। 150 लेक्चरमध्ये आपण पूर्ण कंबाइंड पी वाय क्यू अनालिसिसचं 2024 6 एडिशन जे आहे ते कम्प्लीट करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहितीच्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। सोबतच तुम्हाला एम पी सी रिगार्डिंग कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आय डी आहे, सोबत आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून मला जर विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी संवाद करायचा असेल तर मी आपल्या चॅनलवरती जे आहे अपडेट देत असते। त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे। तर मित्रांनो, आपण राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान हे जे जी एस चे 5 सब्जेक्ट आहेत, इतिहास, भूगोल असेल, तर या 5 सब्जेक्टमध्ये नक्की कोणत्या टॉपिकवर भर द्यावा जेणेकरून आपण पूर्व परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले गुण जे आहे ते मिळवू शकतो ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आजचा आपला पहिलाच या ठिकाणी विषय आहे राज्यशास्त्र। मग राज्यशास्त्रामध्ये नक्की कोणत्या विषयावरती भर द्यावा, कोणत्या विषयाला पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले, म्हणजे कोणत्या टॉपिकला सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत। सोबतच त्या टॉपिकशी रिलेटेड म्हणजे त्या टॉपिकमध्ये काय करायचं, कोणत्या गोष्टीवरती भर द्यायचा किंवा त्या ठिकाणी प्रश्न कुठे विचारले जातात हे सुद्धा मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला या व्हिडिओनंतर राहणार नाही। त्यापूर्वी जर तुम्ही शून्यातून तयारी करत असाल, म्हणजे तुम्हाला कंबाईंड परीक्षा काय आहे हेच माहीत नसेल, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी फर्स्ट लिंक मी दिलेली आहे, शून्यातून, अगदी शून्यातून तयारी कशी करावी तो व्हिडिओ बघायला विसरू नका। जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे, त्या व्हिडिओतून 100% तुम्ही जर शून्यातून तयारी करत असाल तर 100% तुमचे सगळे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे। तर आपला आजचा पहिला विषय आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्र म्हणजे समोर तुम्हाला आता जी स्लाईड दिसते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा नंतर बघू शकता की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, पण जी गोष्टी म्हणजे टॉपिक रिलेटेड ज्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये सांगेल त्या सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। तर मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयाला आपल्याला माहिती आहे की कंबाईंड परीक्षेमध्ये 15 प्रश्न हे विचारले जातात। आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे घटना निर्मिती आणि घटनेची ठळक वैशिष्ट्ये। हे दोन टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत। या दोन टॉपिकशी रिलेटेड दरवर्षी 2 प्रश्न हे फिक्स असतात, जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 2 असे प्रश्न ह्या घटना निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती विचारले जातात। मग त्यामध्ये तुम्हाला म्हणजे कुणी काय म्हटलेलं आहे असं मतांवरती प्रश्न असतं, विद्वानांची मते। त्यामध्ये जसं आयव्हर जेनिंग्स असेल, अलेक्झांडर असेल, म्हणजे अर्धसंघराज्य, निम संघराज्य असं कुणी म्हटलंय, पंडित नेहरूंनी काय उल्लेख केला होता, अशा पद्धतीचे प्रश्न येतात। त्यानंतर 24 जानेवारी सपोज आपली जी काही बैठक भरली होती त्यामध्ये महिला किती होत्या, त्यामध्ये पहिल्या त्या ठिकाणी 9 डिसेंबरला आपली जी पहिली बैठक झाली 1947 ला, मग त्या बैठकीला जे आहे अध्यक्षांची निवड, उपाध्यक्षांची निवड, त्यांचे नाव, कोणते हंगामी होते, कोणते कायमस्वरूपी अध्यक्ष होते, अध्यक्षांवरती प्रश्न आहे, तारखांवरती प्रश्न इथं आवर्जून विचारला जातो। जसं 24 जानेवारी 1950 असेल त्या दिवशी कोणकोणत्या घटना घडल्या, राष्ट्रगीत आपण स्वीकारलं, ध्वज असेल, राष्ट्रध्वज असेल, त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड कोणत्या तारखेला झाली, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला घटना निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती विचारले जातात। घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण कोणत्या देशाकडून काय घेतले, 1935 कायद्याकडून आपण काय काय घेतले, ब्रिटनकडून काय, अमेरिकेकडून काय, जपानकडून काय घेतले, आयर्लंडकडून काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न घटना निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती आपल्याला वारंवार विचारलेले दिसतात। जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला पीवायकेचं अनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो टॉपिक जो आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे जर आपल्याला कळलं तर त्याच टॉपिकवरती रीड करताना आपण त्या टॉपिकवरती त्या मुद्द्यांवरती फोकस करतो, तर अशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात। आतापर्यंत 42 प्रश्न कंबाईन पूर्व परीक्षा आपण म्हणतोय, फक्त आपण पूर्व परीक्षेचा अनालिसिस या ठिकाणी करतोय, तर पूर्व परीक्षेला आतापर्यंत 42 प्रश्न हे घटना निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती विचारले गेलेले आहेत। आता नेक्स्ट टॉपिक आपला आहे मूलभूत हक्क। त्या मूलभूत हक्कावरती आतापर्यंत 15 प्रश्न आलेले आहेत। मूलभूत हक्कावरती जर तुम्ही बघितला तर मूलभूत हक्काबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होतं,
मूलभूत हक्काचे कलम असतील. आता कलम कुठून सुरू होतात? भाग एक संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, तिथून कलम सुरू होतात. आता संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. जिथून कलम स्टार्ट होतात तिथून तुम्हाला सगळंच करायचे. कलम तुमचे सगळे मुकपाट असणं गरजेचं आहे. आणि पहिले तुमचे 150 जरी कलम, 100 ते 150 कलम तुमचे मुकपाट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचे महत्त्वाचे कलम तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. तुम्हाला घटना दुरुस्त्या माहीत असणं गरजेचं आहे. मूलभूत हक्काच्या मूलभूत हक्क या टॉपिकमध्ये कलम कोणते आहेत, त्यामध्ये त्यानंतर घटना दुरुस्त्या काय आहेत, कोणत्या कलमाला काय अपवाद आहे, अशा गोष्टींवरती प्रश्न आपल्याला दिसतो. एखादा खटला असेल तर तो कशाशी रिलेटेड आहे, अशा पद्धतीचे प्रश्न मूलभूत हक्क याच्यावरती विचारलेले आपल्याला दिसतात. आतापर्यंत 15 प्रश्न मूलभूत हक्कावरती आहेत पूर्व परीक्षेला. आता मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, आता हे तीन टॉपिक जे आहे, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. मूलभूत हक्क भाग 3, मूलभूत त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्व भाग 4 आणि मूलभूत कर्तव्य भाग 4 आहे. आता या तीन टॉपिकशी रिलेटेड 86 वी घटना दुरुस्ती 2002 यावरती मेन्सलाही प्रश्न दिसतील, पूर्व परीक्षेलाही वारंवार प्रश्न येतात, तरी आपण तिथे चुकतो. कारण की सिली मिस्टेक होतात, जसं की 6 ते 14 वय, त्यानंतर राज्य संस्था करेल, पालक करेल, अशा पद्धतीचं. आता जे वाचलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात येईल की मी काय बोलते. तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या तीन टॉपिकशी रिलेटेड जे आहे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि कसं आपण तिथे फसतो हे PYQ अनालिसिस केल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे समजतं. जसं मार्गदर्शक तत्व आहेत, मग कोणत्या घटना दुरुस्त्या, त्यामध्ये 42 वी घटना दुरुस्ती आहे, 44 वी घटना दुरुस्ती 78 आहे, 44 वी घटना दुरुस्ती 78 नुसार 38(2) कलम जे आहे उत्पन्नाची विषमता ते ऍड केलेलं आहे. मग तुम्हाला 42 वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 44 वी घटना दुरुस्ती असेल, त्यानंतर जे आहे 86 वी घटना दुरुस्ती जी आहे, किंवा मग सहकारी संस्था जी आहे त्याविषयीची घटना दुरुस्ती कोणती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मूलभूत कर्तव्य जर आपण बघितले तर मूलभूत कर्तव्य हे स्वतःच 42 व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले आहेत, 42 वी घटना दुरुस्ती 76 नुसार. मग मूलभूत कर्तव्य जे 11 मूलभूत कर्तव्य आहे त्यातलं 11 कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झालं, 11 मूलभूत कर्तव्यांचा क्रम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 2023 ला क्रमावरती प्रश्न होता बघा, मार्गदर्शक तत्वांच्या क्रमावरती प्रश्न आलेला होता. तर तुम्हाला कलम हे पूर्ण सिरियल वाईज पाठ पाहिजे. मार्गदर्शक तत्वातली आणि मूलभूत कर्तव्य हे 11 च्या 11 मूलभूत कर्तव्य तुम्हाला मुकपाठ पाहिजे. आणि तेही सिरियल वाईज, पहिलं कोणतं दुसरं कोणतं, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यावरती विचारले जातात. त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे संसद. पण आपल्याला कंबाईंड परीक्षेला आपण जर बघितलं तर संसदपेक्षा विधानमंडळावरती प्रश्न जास्त आहेत. पण संसदही त्याच पद्धतीने करा. जर आता बघा नेमकीच निवडणूक झालेली आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी करंट रिलेटेड माहीत असणं गरजेचं आहे. मग करंट रिलेटेड तो टॉपिक असेल तर त्या ठिकाणी लगेच तुम्ही स्टिकी नोट्स वगैरे यूज करत असाल तर तिथेच महत्वाचे टॉपिक लगेच तुम्ही नोट डाऊन करायचे. संसदवरती आतापर्यंत 17 प्रश्न आहेत. मग लोकसभेमध्ये महत्तम म्हणजे जास्तीत जास्त जागा किती, कमीत कमी जागा किती, अशा पद्धतीचे प्रश्न असेल. त्यानंतर निवडणुकावरती आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न संसदवरती विचारले जातात. आणि करंट रिलेटेड सहजासहजी या 2025 पेपरला तरी करंट रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न हे निवडणुकीवरती, म्हणजे संसद आणि विधानमंडळ टॉपिक जर म्हटलं तर करंट रिलेटेड जो आहे तो पॉलिटी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विधानमंडळ असेल. आता विधानमंडळावरती बघा, आतापर्यंत पूर्व परीक्षेला जवळजवळ 45 प्रश्न हे विधानमंडळावरती आलेले आहेत. विधानमंडळावरती जर 45 प्रश्न असतील तर आपल्याला विधानसभा, विधान परिषद, विधान पहिली विधान परिषद त्या ठिकाणी निर्माण, म्हणजे विधान परिषद कधी निर्माण झाली, कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे ते 6 राज्य पाठ पाहिजे. त्यानंतर बघा, त्या 6 राज्यांवरती खूपदा प्रश्न रिपीट झालेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, तर सोबतच कंबाईनला सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि जर पॉलिटी अंतर्गत, आता पॉलिटी विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला कंबाईंड PYQ अनालिसिसचं बुक तर तुमचं त्या ठिकाणी रिव्हिजन झालेलंच पाहिजे, ते मुकपाठ पाहिजेच. पण सोबत त्या 22,000 प्रश्न संचा जो आहे त्यामध्ये त्या टॉपिकशी रिलेटेड आलेले सगळे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून गेलेले असावे. आणि प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं तुमचं एकदम बेस्ट अनालिसिस झालेलं असावं. म्हणजे तो प्रश्न ज्या एक्झामला आलेला असेल, ती फॉरेस्ट असेल, पूर्व परीक्षा, राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल, जर तो प्रश्न नंतर रिपीट झाला, रिपीट प्रश्नांचं पण त्या ठिकाणी प्रमाण खूप असतं, फक्त आपल्याला ते माहीत नसतं कारण आपण पूर्ण 22,000 कधी संपवलेलाच नसतो. त्यामुळे 22,000 प्रश्न संच जो आहे तो पूर्ण कम्प्लीट करा, पूर्ण कव्हर करा. एखादा जरी प्रश्न रिपीट झाला तर तो आपल्या चुकायला नको, कारण इथे पॉईंटने या ठिकाणी रिझल्ट जातो. त्यानंतर बघा न्यायमंडळावरती प्रश्न. आता न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, तर आपल्याला उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयावरती या ठिकाणी जास्त प्रश्न दिसतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे कलम माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सरन्यायाधीशांची निवड कोण करते, न्यायाधीशांची निवड कोण करते, इतर न्यायाधीशांची निवड कोण करते, त्यानंतर जे आहे त्यांना पदावरून काढण्याची पद्धत कशी आहे, कोण काढतोय पदावरून, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
त्यानंतर आहे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेवढे काही असतील खटले वगैरे सगळ्या गोष्टी आयोग सुद्धा सगळे माहीत असणं गरजेचं आहे. त्याची स्थापना, त्याचा उद्देश, त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सध्याचे करंट रिलेटेड कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे त्या ठिकाणी तुमचं जे काही सोर्स असेल, तुमच्या नोट्स काढलेल्या तुम्ही असेल किंवा तुमच्या बुकमध्ये त्या नवीन करंट रिलेटेड गोष्टी असेल, तर तुम्ही करंटचा अभ्यास हा प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड करायचा आहे. जसं पॉलिटी अंतर्गत करंटचा जर प्रश्न आला तर तो चुकायला नको. त्यानंतर त्या ठिकाणी इतिहासामध्ये जर आला किंवा मग आपल्याला इकॉनॉमिक्सला जर आपण बघितलं तर करंट रिलेटेड जो आहे प्रश्न येऊ शकतो, तर ते आपल्याला चुकायला नको. त्या ठिकाणी तो पॉईंट लगेच लिहून घ्यायचं आहे. जसं सध्याचे लोकपाल कोण, लोकायुक्त कोण, अशा पद्धतीचे करंट रिलेटेड डेटा सुद्धा इथं ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा ग्राम प्रशासन म्हणजे आपलं पंचायत राज. पंचायत राजवरती प्रश्न दोन, कमीत कमी दोन प्रश्न तुम्हाला दरवेळेस दिसणार आहेत पेपर असेल. तर तुम्हाला ग्रामपंचायत माहीत असणं, पंचायत राजमध्ये पण ग्रामपंचायत तुमचं म्हणजे पाठच असणं गरजेचं आहे. की कशी निवड होते, काय होते, सगळ्या गोष्टी, त्याचे कलम असतील, घटना दुरुस्ती असेल, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती असेल, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यावरती आतापर्यंत बघा 74 प्रश्न पूर्व परीक्षेत विचारलेले आहेत. त्यानंतर बघा सूची, अनुसूची, खटले आणि कलम. मी अगोदरच सांगितलं पहिले 150 कलम तरी मुकपाट ठेवा आणि पुढचे कलम जे असतील तर ते महत्वाचे महत्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर खटले, आता जो आहे केशवानंद भारती खटला, त्यानंतर बेरवार युनियन खटला, त्यावरती प्रश्न आहे की संविधानाचा भाग आहे, संविधानाचा अविभाज्य भाग, भारतीय निगम खटला, यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील, वारंवार दिसतील. फक्त थोडंफार विधान इकडचं तिकडे किंवा मग साल चेंज करून अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बेरवार युनियन वगैरे त्यामध्ये गोलकनाथ खटला असेल, तर ते म्हणजे कशासाठी होते ते खटले, कधीचे आहेत ते साल लक्षात ठेवा, त्यांचं म्हणजे काय उद्देश होता, मत काय होतं, तर हे सगळं लक्षात ठेवा. सूच्या ज्या आहेत प्रत्येक सूचीमध्ये म्हणजे पहिल्या सूचीत काय, दुसऱ्या सूचीत काय, जसं तिसऱ्या सूचीमध्ये सगळ्यांच्या शपथ वगैरे दिलेल्या आहेत, राष्ट्रपती वगैरे यांची शपथ तिसऱ्या सूचीमध्ये, तर तशा पद्धतीने लक्षात ठेवा. 7व्या अनुसूचीत काय, तर अशा पद्धतीने. त्यानंतर 12 आपले जे काही भाग आहेत, सॉरी जे आपले 22 भाग आहेत, ते 22 भागशी रिलेटेड मग पहिल्या भागात काय, दुसऱ्या भागात काय, अशा पद्धतीने हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्याशी रिलेटेड बघा, महान्यायवादी, महाधिवक्ता, त्यानंतर अर्थशास्त्रांतर्गत आपण जरी म्हटलं तर कॅग वगैरे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचे कलम असतील, हे सगळं तुम्हाला बघा 76 कलम काय आहे, महान्यायवादी आहे, महाधिवक्ता 165 आहे, आणि त्यांचं तुम्हाला जे आहे डिफरंट म्हणजे दोघांमध्ये काय आहे असं साम्य लक्षात घेऊन अभ्यास करायचा आहे. जसं राष्ट्रपती आणि राज्यपाल, मग राष्ट्रपतीचं जे आहे तुलनात्मक अभ्यास करा, राष्ट्रपतीचं कलम, उपराष्ट्रपतीचं कलम, यांना पदावरती म्हणजे ते कसे निवडले जातात, उपराष्ट्रपती कसे निवडले जातात, त्यांना काढलं कसं जातं. त्यानंतर तशाच पद्धतीने महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करा. त्यानंतर मग बाकीचं आपण बघितलेलंच आहे. तर हे टॉपिक जे आहेत ते अतिमहत्वाचे आहेत आणि त्यामध्ये मी जे काही एक्सप्लेन केलंय त्या टॉपिकवरती तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर आपण आजचा विषय जो होता आपला राज्यशास्त्र हा कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघा आपण 5 लेक्चर घेणार आहोत, त्यामध्ये सगळे जीएसचे सब्जेक्ट जे आहेत त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यावरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सोबतच तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. किंवा मग आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे, बघा आपले जे लेक्चर सिरीज आहे आता कंबाईंड पीवायक्यू अनालिसिसची लेक्चर सिरीज 6 एडिशनची, तर त्या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओची येणार आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि मित्रांसोबत देखील शेअर करा. थँक्यू सो मच.